नमस्कार. अक्षरयात्री मंचाच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधून संत जनाबाई यांचा एक अभंग आपल्यासमोर सादर करत आहेत रेणुका मोरे. आजच्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी काठी गंगाखेड नावाच्या गावी दमा आणि करुळ या शूद्र दाम्पत्याच्या पोटी जनाबाईचा जन्म अंदाजे 1258 साली झाला. जनाबाईच्या जन्माआधी बरीच वर्षे दमा आणि करुळ आपत्यप्राप्तीसाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करीत असे. एकदा पंढरीस असता आम्हास पुत्र प्राप्ती व्हावी अशी त्यांनी पांडुरंगास प्रार्थना केली. त्याच रात्री दमास स्वप्नात दृष्टांत झाला. तुला पुत्र होणार नाही, परंतु एक कन्या फार सद्गुणी होईल व ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. ती कन्या कृतयुगात पद्मिनी होती, तीच तुझ्या पत्नीच्या उदरी येईल. जनाबाई असे तिचे नाव ठेव. तिचा नामदेव चरित्राशी संबंध येणार आहे, त्यामुळे नामदेवाचे वडील दामाशेर यांच्याकडे तुझी कन्या अर्पण कर. आणि याचप्रमाणे जनाबाई नामदेवाकडेच वाढल्या. येथेच त्यांच्यावर विठ्ठल भक्तीचे संस्कार झाले. येथेच त्यांनी मराठी साहित्याची रचना केली. सांप्रदायिक विषयांवर अभंग रचना करीत असूनही जनाबाई आपल्या अभिजात कविता प्रतिभेचा ठसा मराठी अभंग विश्वावर सहजता कशा उमटवितात याचा त्याच्या पुढील अभंगातून प्रत्यय येतो. विठू माझाली कुरवाळा, विठू माझाली कुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझाली कुरवाळा. निवृत्ती विष्णूचाच अवतार ते पुढे चालत आहेत त्यात औचित्यच आहे.
सुंदर नाजूक पण लवलवती जी ज्योत मुक्ताबाई मागूनच सुंदर नाजूक पण लवलवती चिज्जोत मुक्ताई मागूनच पण स्वतंत्रपणे अनुसरत आहे. चोखा तर विठ्ठलाचा दुसरा प्राणच. बंका अजून अजान असल्याने त्यास विठ्ठलाने आपले कडेवरच घेतले आहे. नामदेव अजान शुद्ध बालभक्तीत रमणारे, त्यांची विठ्ठलाने करांगुडी धरली आहे. विठ्ठलाने भक्तांचा केलेला हा सोहळा जनाबाई प्रेमपूर्वक दृष्टीने कौतुकाने आणि आनंदाने मनोमन अनुभवीत सुखावत आहेत. धन्य ते पंढरी धन्य पंढरी नात तेने हो पतित उद्धरिले. धन्य नामदेव धन्य पंढरी नात तयाने अनाथ उद्धरिले. धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव त्याचे पाय देव आह्या भेटी. नामयाची जनी पालट पै झाला भेटावया आला पांडुरंग भेटावया आला पांडुरंग.